भगवान सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मसमभाव होते. हो, हिंदू धर्म सर्व धर्मसमभाव आहेच, पण त्यांनी आक्रमक ज्यांच्याविरुद्ध आंदोलन केले ते कोण होते? 1200 पर्यंत यादवांचं अतिशय चांगलं राज्य होतं असं आपण इतिहासात वाचतो. त्याचं आपण वर्णन वाचतो की प्रचंड दूध होतं आणि सगळं होतं सगळं होतं. मग आक्रमक कोण आले? हिंदू आक्रमक आले, ते मुसलमान आले. त्या आक्रमकाने 500 वर्ष राज्य केली, आमची मंदिरं तोडली, आमच्या महिलांना भ्रष्ट केलं. त्या आक्रमकांच्या विरुद्ध शिवाजी महाराज लढले का हिंदूंच्या विरुद्ध लढले? हां, त्याच्यात त्याचे चांगले मुसलमान होते, त्यांच्या सैन्यात होते. मग आजही या देशातल्या या देशाप्रती प्रेम असणाऱ्या मुसलमानांना आपण आपलं म्हटलंच पाहिजे ना. या देशातला सगळा मुसलमान काय राष्ट्रद्रोही नाही आहे, पण त्यातला जो राष्ट्रद्रोही आहे काश्मीरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या आंदोलनामध्ये स्लीपर सेल, सगळे शब्द माहिती करून द्या, स्लीपर सेल, ऍक्टिव्ह सेल, स्लीपर सेल. स्लीपर सेलचा अर्थ असा का की तरी सामान्य तरुण म्हणून फिरायचं, हळूच डोकी फिरवायचे. ते मोदी मी काश्मीर मुक्त करायचं ठरवलं, पण थोडा काश्मीर अन्याय झालं त्याच्यातून. मग मोदींबद्दल निगेटिव्ह भाव असायचा. स्लीपर सेल, तर या सगळ्या स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्या मुसलमानाला विरोध नाही करायचा. आमच्या सर्व मुसलमानाला विरोध असल्या कारण नाही. मोदींनी तर सगळ्या प्रकाराने मुसलमानांना प्राधान्य दिलं. व अब्दुल कलामांना त्यांनी राष्ट्रपती केलं, ते काही त्यांना ते मुसलमान म्हणून ते बाजूला ठेवत. एक कर्तृत्ववान माणूस, एक संशोधक माणूस, एक दिशा माणूस, महिला मुस्लिम महिला त्यांना त्यांच्या पायात बेडी आहे ती तोडण्यासाठी 3 तलाकचा कायदा केला. बिहारमध्ये विजय मिळाला त्याचं विश्लेषण करा. रांगेने मुस्लिम महिलांनी मतदान केलं मोदीनं का? की आपने हमारे आमच्या पायात बेडी तुम्ही तोडली, अदरवाईज आमचा नवरा तलाक 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 म्हणायचा आणि आम्हाला धकलून बाहेर काढायचा. तुम्ही कायदा केला, बिहारमध्ये मुस्लिम मेजॉरिटी असणारा सीमांत नावाच्या भागामध्ये 29 पैकी 14 जागा बीजेपीला मिळाल्या. तर रांगेने मुसलमान महिलांनी आपल्या नवऱ्यांना सांगितलं तुमचं त्या काय नाही करो, फक्त मोदीवर मतदान करू. आणि तुम्ही काय मोदी मुस्लिम विरोधी आहेत का? आम्ही मुस्लिम विरोधी आहोत. पण चित्र असं रंगवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, ती मुघलांचं साम्राज्य गाडून केली.